हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझा यूट्यूब चॅनल पी व्ही लाईफमध्ये आज आपण इथे ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय त्वचा रोगाशी संबंधित आहे तर त्या विषयाचे नाव आहे फंगल इन्फेक्शन म्हणजेच त्याला आपण मराठीत नायटा किंवा गजकर्ण नावानेसुद्धा ओळखतो हो मित्रांनो सध्या फंगल इन्फेक्शन इतकं पसरलं आहे की तो एपिडेमिक झाला आहे सुद्धा म्हणू शकतो पूर्वी क्वचित आढळणाऱ्या या रोगाचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणात आढळत आहेत पूर्वी घरातील एखाद्या माणसाला हा आजार असायचा परंतु आता पूर्ण कुटुंबाचे कुटुंब या आजाराने त्रासलेत त्यामुळे पेशंट पण हैराण आणि डॉक्टर पण पूर्वी एखादी क्रीम लावून किंवा आठवड्यातली एक गोळी घेऊन बरा होणारा हा आजार सध्या महिनोन महिने गोळ्या खाऊन देखील बरा होत नसल्याचं पाहायला मिळतंय अगदी महागडी व स्ट्रॉंग अँटी फंगल औषधे महिनोन महिने खाऊन देखील गोळ्या बंद झाल्यानंतर फंगल इन्फेक्शन परत पसरतं आहे असं पाहायला मिळतंय यामुळे पेशंट तर होत होतातच पण आमच्यासारखे डॉक्टरसुद्धा याला कारण काय याचा फैलाव कसा होतो याचा फैलाव होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे सर्व आज आपण जाणून घेऊ नको त्या ठिकाणी चट्टे उठलेत खास येते ओशाळ वाण्यासारखे वाटते मग अमुक तमुक मलम लावा या आणि अशा प्रकारच्या जाहिराती सर्रास दिसतात त्यांना प्रतिसादही खूप मिळतो मात्र घाम किंवा ओलसरपणामुळे कंबर जांघेत स्तनांच्या खाली निर्माण होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गासाठी जाहिरातीत दाखवणारी मलम लावून सुद्धा संसर्ग बरा होत नाही असा अनुभव हल्ली अनेक जणांना आला असेल हा संसर्ग बरा का होत नाही आणि औषधं घेऊन बरा झालेला संसर्ग पुन्हा का उद्भवतो याबाबत आपण माहिती घेऊ बुरशीचे जीवाणू आजूबाजूच्या वातावरणामध्ये प्राण्यांच्या त्वचेवर मातीमध्ये असे सर्वत्र असतात त्वचेच्या ज्या भागामध्ये ओलसरपणा किंवा तापमान वाढते तिथे या जीवाणूंची वाढ होऊन संसर्ग निर्माण होतो नायटा किंवा गजकर्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संसर्गामध्ये रिंग शेप रॅश म्हणजेच कंकणाकृती चकत्यांपासून ते मोठ्या मोठ्या आकाराचे लाल काळसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसून येतात हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होत या चट्ट्यांच्या आजूबाजूला बारीक बारीक फोड येतात आणि त्यांना प्रचंड खास येते विशेषतः घाम किंवा ओलसरपणा असणाऱ्या मांडीच्या आतला भाग जांगेत महिलांच्या छातीच्या खालच्या बाजूस हा संसर्ग आढळून येतो परंतु हल्ली अगदी चेहऱ्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत शरीराच्या कोणत्याही भागावर हा संसर्ग दिसून येत आहे शरीराच्या कंबर किंवा जांगेसारख्या भागामध्ये अशा प्रकारच्या चट्टे येऊन खा झाल्यास बऱ्याचदा डॉक्टरांना दाखवण्यासाठी लाज वाटत असल्याने घरातील व्यक्तींच्या किंवा मित्रांच्या सल्ल्याने औषधे घेतली जातात काही वेळेस नेहमीच्या औषध विक्रेत्याकडून मलम घेऊन लावले जाते परंतु अशा रीतीने बुरशीजन्य संसर्गाची शहानिशा न करताच औषधांच्या दुकानामध्ये उपलब्ध असलेल्या किंवा जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या मलमाचे ॲप्लिकेशन केले तर शरीराच्या त्वचेसाठी ते खूप घातक आहे अँटीफंगल म्हणून दिल्या जाणाऱ्या अशा मलमांमध्ये अनेकदा स्टिरॉइडचे मोठ्या प्रमाणात प्रमाण असते त्यामुळे अँटीफंगल आणि स्टिरॉइड यांचा एकत्र मारा त्वचेवर केल्यावर त्वचेला इजा पोचते आणि ती नाजूक बनते तसेच अशा स्टिरॉइडयुक्त ता मलमांमुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये खाज जरी थांबत असली तरी प्रत्यक्षात मात्र संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच असतो फंगल इन्फेक्शन झाल्यावर औषधं घेणे जसे गरजेचे आहे तसे औषधांचा कोर्स पूर्ण करणे सुद्धा गरजेचे आहे बऱ्याचदा औषधं घेतल्यानंतर आठवड्याभरातच खाज कमी येऊन चट्टे जात असल्याचे लक्षात आल्यास पेशंट औषधे बंद करतात खाज कमी येऊन चट्टे कमी झाले असले तरी त्वचेच्या त्या भागावरची बुरशी संपूर्णपणे नष्ट झालेली नसते सध्या स्टिरॉइडयुक्त मलमांचा अतिवापर आणि अर्धवट उपचार यांमुळे औषधांना नाद न देणाऱ्या बुरशीचा संसर्ग निर्माण होत आहे त्यामुळे जेथे रुग्णांना पूर्वी तीन चार आठवड्यामध्ये उपचार घेऊन संसर्ग बरा होत होता तिथे आता मात्र तीन महिनेसुद्धा उपचार घ्यावे लागत आहेत आता तर संसर्ग बराच होत नाही म्हणून अनेक रुग्ण येत आहेत आता आपण त्या बुरशीचे प्रकार पाहूया पहिलं म्हणजे टिनिया क्रुरिस जांगांच्या ठिकाणी होणारा नायटा दुसरं म्हणजे टिनिया पेडिस पायाच्या ठिकाणी होणारा नायटा तिसरं म्हणजे टिनिया कॅपायटिस म्हणजे टाळूच्या ठिकाणी म्हणजे डोक्यावर आढळणारा नायटा चौथं म्हणजे टिनिया कार्पोरिस संपूर्ण अंगावर होणारा नायटा पाचवं टिनिया ऑनिकोमायकोसिस म्हणजे नखांना होणारा नायटा ना सहावं टिनिया फॅसी म्हणजे चेहऱ्यावर आढळणारा नायटा सातवं म्हणजे टिनिया बार्बी म्हणजे दाढी आणि मिशांच्या ठिकाणी होणारा नायटा आणि आठवं म्हणजे टिनिया वर्सिकलर म्हणजे सफेद डागांच्या स्वरूपात आढळणारा नायटा यालाच बोलीभाषेत शिल्डसुद्धा म्हटलं जातं असे हे नायट्याचे विविध प्रकार असून याचे कोणतेही निदान न करता सर्रासपणे स्टेरॉईडयुक्त मलमांचा वापर केला जात आहे या औषधांनी काही दिवसातच संसर्ग बरा होत असल्याचे सुरुवातीला जरी आढळून आले तरी मात्र त्वचेवर गंभीर इजा पोचत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये त्वचेवर पांढरे चट्टे येणे पुरळ येणे त्वचा लालसर होणे इथपासून ते त्वचा पातळ होऊन आतल्या पेशी दिसणे इथपर्यंतचे गंभीर परिणाम रुग्णांमध्ये आढळून येत आहेत हा संसर्ग अगदी जन्मजात बाळांमध्ये ते लहान मुलांमध्ये सुद्धा आढळून येत आहे पूर्वी हा संसर्ग मुख्यतः शरीरामध्ये ओलसरपणा असलेल्या ठिकाणी होत होता मात्र आता हा संसर्ग शरीरात कोरड्या भागांवर म्हणजे चेहरा मान इत्यादी ठिकाणीसुद्धा आढळून देत आहे याचे मुख्य कारण म्हणजे उजळ त्वचे त्वचेसाठी वापरले जाणारे स्टिरॉइडयुक्त मलम या मलमांच्या सततच्या वापरामुळे त्वचेची प्रतिकारशक्ती कमी होऊन त्या भागामध्ये लगेच बुरची बुरशीचा संसर्ग पसरतो या फंगल इन्फेक्शनबाबत काळजी काय घ्यावी तर औषध विक्रेते किंवा अशा प्रकारचे आजार झालेल्या व्यक्तींच्या सल्ल्याने औषध घेऊ नये डॉक्टरांच्या मदतीने संसर्गाचे योग्य ते निदान करून घ्या संसर्ग बरा झाल्याचे जरी दिसून आले असेल तरीही पूर्ण उपचार पद्धतीचा अवलंब करा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे वैयक्तिक वस्तू कुटुंबातील इतर व्यक्तींनी वापरू नये अन्यथा त्यांनाही हा संसर्गाची लागण होण्याची शक्यता आहे कारण हा आजार संसर्गजन्य आहे फंगल इन्फेक्शन असलेल्या जागी स्पर्श झाल्यास त्या स्पर्शावटे हा आजार इतरत्रही पसरू शकतो शक्य तितके सुती कपडे वापरा त्यामुळे घाम शोषून घेतला जाईल असे सुती कपडे घालावेत घाम शोषून घेईल असे सुती कपडे वापरा तसेच त्वचेचे घर्षण होऊ नये म्हणून सैल कपडे वापरावेत घट्ट कपडे घालू नये कामानिमित्त दिवसभर उन्हात फिरणाऱ्या किंवा घराबाहेर असणाऱ्या व्यक्तीने दिवसातून दोनदा आंघोळ करावी केसांमध्येही या संसर्गाची लागण होत असल्याने आठवड्यातून किमान दोनदा केस धुवावेत पायाच्या नखामध्येही हा संसर्ग आढळत असल्याने पायाची नखेसुद्धा स्वच्छ ठेवावीत शौचालयाचा वापर करताना सार्वजनिक ठिकाणी शक्यतो भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर करावा कमड पद्धतीच्या शौचालयामध्ये थेट त्वचेचा संपर्क येत असल्याने अशा प्रकारचा संसर्ग झालेल्या व्यक्तीने ते वापरले असल्यास दुसऱ्या व्यक्तीलाही संसर्ग होण्याची तितकीच शक्यता असते नायलाजाने शौचालय वापरण्याची गरज भासल्यास वापरण्याआधी स्वच्छ करून घ्यावे किंवा त्वचेचा संपर्क येणार नाही अशा रीतीने त्याचा वापर करावा आता आपण फंगल इन्फेक्शनमध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते त्याबद्दल जाणून घेऊ तर याच्या ट्रीटमेंटमध्ये फक्त आणि फक्त प्युअर अँटीफंगल मेडिसिनचा वापर केला गेला पाहिजे फ्लुकॅनाझॉल टर्बिनाफिन इट्राकोनाझॉल यासारखी तोंडावाटे म्हणजे ओरल मेडिसिन ही औषधे आहेत तसेच केटोकोनाझोल लुलिकोनाझोल यांसारखी टॉपिकल मेडिसिन म्हणजेच त्वचेवर लावण्यासाठी क्रीम व साबणाच्या स्वरूपात औषधे सध्या उपचारासाठी अवलब्ध आहेत उपलब्ध आहेत याचा योग्य प्रकारे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोर्स पूर्ण केल्यास व व्हिडिओमध्ये याआधी सांगितलेल्या योग्य त्या काळजी दैनंदिन जीवनात घेतल्यास नायट्याचा आजार पूर्णपणे बरा होतो काही वेळेस डॉक्टरांकडूनसुद्धा चुका होतात पेशंटला स्टेरॉईड क्रीम दिल्या जातात स्टेरॉईड क्रीम रुग्णांच्या नायट्याची खाज लगेच कमी करते परंतु तो पूर्णपणे बरा नाही करत त्यामुळे त्याचा त्या जरी त्याची खाज जरी बरी होत असली तरी तो पूर्णपणे नष्ट होत नाही उलट आणखीन वेगाने पसरतो मित्रांनो फंगल इन्फेक्शन जर कॉम्प्लिकेटेड झाले आणि जर रेजिस्टन्स आला तर ते बरे होण्याच्या दृष्टीने खूप कठीण होते किंवा बरे होण्यासाठी खूप कालावधी घेते त्यामुळे कोणाला असा नायट्याचा आजार असल्यास त्यांनी योग्य तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणे जरुरीचे आहे जेणेकरून फंगल इन्फेक्शन कॉम्प्लिकेटेड न होता लवकर बरे होईल करते फंगल इन्फेक्शनबद्दल जी मी माहिती दिली आहे ती तुम्हाला फायदेशीर ठरेल तुम्हाला याविषयी कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट करा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद